राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या कर्जमाफी बद्दल पश्चिम विदर्भातल्या बुलढाणा जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांना नेमकं काय वाटतंय जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी दोन लाखापर्यंतचे जे कोणतं कर्ज असेल शेतकऱ्यांचं ते माफ केलं जाणार असणार आहे याबाबत आपण थेट साखळीमध्ये आलोय बुलढाणा जिल्ह्यातलं साखळी गाव आहे या गावातील शेतकऱ्यांसोबत चर्चा करून जाणून घेऊया की नेमकं त्यांना या कर्जमाफी बद्दल काय वाटतं काका दोन लाखापर्यंत जे जे कर्ज आहे ते माफ झालं आहे परंतु सात बारा कोरा झालेला नाही यावर तुमचं काय म्हणणं आहे आमचं म्हणणं आहे की दोन लाखापर्यंतची जी घोषणा केली ते पुढच्याही नक्कीच सात बारा कोरा करतील असा आमचा त्यांच्यावर विश्वास आहे त्यांनी दिलेला शब्द काहीतरी प्रमाणात पाळला हे हे फार मोठा आमच्यासाठी भाग्याचं लक्ष भाग्याची गोष्ट आहे आणि ते पुढे सात बारा कोरा करतील अशीच आमच्या आमची त्यांच्या प्रति अपेक्षा आहे ही जी कर्जमाफी दिली आणि शेतकऱ्यांना एक प्रकारची नवसंजीवनी दिली जगण्याकरता आणि ठाकरे साहेबांच्या कुटुंबामध्ये आणि ठाकरे घराण्यामध्ये यांनी सर्वप्रथम यांनी कर्जमाफी दिली कर्जमाफी देऊन स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना खरी श्रद्धांजली शेतकऱ्यांच्या मार्फत मिळाली असं मला काही हर ठरणार नाही दोन लाखापर्यंतचा आम्ही कर्ज माफ करतो आहे परंतु तेवढ्यावर शेतकऱ्याचं भागत नाही तर या गव्हर्मेंटनं या पूर्ण शेतकऱ्यांचा सरसकट कर्ज माफ करावं अशी आमची विनंती आहे आणि यापुढे हे कर्जमाफी न ठेवता शेतकऱ्यांसाठी मालाला योग्य भाव द्यावा जेणेकरून शेतकऱ्याला हात पसरायचं काम पडणार नाही माफीसाठी कोणते मोर्चे आंदोलनं करायचं काम पडणार नाही एवढं फक्त माझी या शासनाला आग्रहाची विनंती आहे अण्णादाता सुखी राव असंच या ठिकाणी म्हणावं लागेल व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत पैठणीसह मी मयूर निकम झी चोवीस तास साखळी बुलढाणा